एकीकडे देश महासत्ता बनण्याचे स्वप्न पाहत आहे, त्याच देशात अंधश्रद्धेच्या नावाखाली समाजातून बहिष्कृत करण्याचे प्रकार सुरूच आहेत. सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात असा किळसवाणा प्रकार उघडकीस आला. गावच्या तंटामुक्ती अध्यक्षांच्या पुढाकाराने गावातील एका कुटुंबाला समाजाने वाईट टाकले आहे. वैभववाडी तालुक्यातील तिरवडे तर्फ खारेपाटण येथील दत्ताराम सावंत यांच्या कुटुंबियांच्या नशिबी हे फोग आले आहेत. पाहूया सिंधुदुर्ग लाईव्हचा स्पेशल रिपोर्ट. चंद्रावर गेले असताना अंधश्रद्धेच्या विख्यात अडकलेला आपला समाज अजूनही सुधारताना दिसत नाही, कारण आजही देव देवस्की करणी यांच्या नावावर समाजात अनेकांचे शोषण होत आहे. वैभववाडी तालुक्यातील तिरवडे तर्फ खारेपाटण येथील दत्ताराम सावंत यांचे कुटुंबीय या अंधश्रद्धेचा बळी ठरले आहे. गावच्या तंटामुक्ती अध्यक्षांच्या पुढाकाराने सावंत कुटुंबियांना गावाने वाईट टाकले आहे. गेली 4 वर्षे सावंत कुटुंब गावच्या बाहेर आहेत. गावात त्यांना ना कोणी समारंभाला बोलवतं की त्यांच्याकडे ना कोणी जातं. तिरवडे सावंतवाडी येथे दत्ताराम भाऊ सावंत आपली पत्नी संगीता, दोन मुलगे सुना नातवंडांसह राहतात. गेल्या 4 वर्षापासून या कुटुंबाला गावाने वाईट टाकले आहे. गावचे तंटामुक्ती अध्यक्ष तथा गावचे मानकरी धकटू काशीराम घुगरे यांनी गावच्या देवस्थानावर दत्ताराम सावंत याला वाईट टाकण्याचा निर्णय दिला. चिमग्याच्या टायमिंगमध्ये की पाषाणाजवळ त्याने कौल लावले, नंतर त्याने चिमग्याचा च्या नंतर मी ज्या टायमिंगमध्ये मुंबईला 14 तारखेला आमच्या सासूचं वर्षात होतो त्यावेळी मी गेलो. त्याच्यानंतर याने गावकरी मेळ्याने आल्यानंतर काही दिवसांनी की माझ्या कोणताही माणूस तिथं नसताना म्हणजे माझ्या कुटुंबातील त्यावेळी त्याने माझ्या पाषाणाजवळ कौल लावून की सावंत यांनी दत्ताराम सावंत यांनी देवावर खोटे नाते आळ घेऊन असा विषय गावासमोर त्यांनी मांडला आणि हे करून दाखवला, निदर्शनास आणला. तर त्याच्यावरून असे सिद्ध झाले की याला काहीतरी शासन म्हणून याला काहीतरी हे करायचे. तर गावावरच्याने त्याला निर्णय काहीतरी सांगावा की शासन त्याला असे देऊया की त्याच्याकडे कोणी व गावातील व्यक्तीने माणसाने त्याच्या चक्कीवर किंवा इतर गोष्टीवर कुणीही जाऊ नये असे त्याला बंधन घातले. तिथपासून आमच्याकडे कोणीही तिथे येऊ शकत नाहीत की काही नाही, आमच्याशी बोलत नाहीत अशा गोष्टी झाल्या. गावकऱ्यांनी तंटामुक्ती अध्यक्षांचा नियम काटेकोरपणे पाळला. ग्रामस्थांनी सावंत यांच्या घरी येणे जाणे टाकले. सावंत यांच्या घरी असलेल्या पिठाच्या गिरणीवर जाण्यासाठी गावकऱ्यांना बंदी घातली. या निर्णयामुळे सावंत कुटुंबीय पूर्णतः कोलमडून गेले. मागील 4 वर्षापासून गावातील व्यक्ती यांच्या घरी फिरकत देखील नाही. 4 वर्ष आमच्या गावात तिरवडे तर्फ खारेपाटण त्या गावातला दत्ताराम भाऊ सावंत यांना धकटू काशीराम घुगरे यांनी देवावर खोटे घातलं, हे अन्याय लावून त्यांच्यावर बहिष्कार टाकलं. आज 4 वर्ष आम्ही गावाबाहेर होतो, परंतु आम्ही अजूनपर्यंत काहीच तक्रार केली नाही. सदर प्रकाराबाबत मार्च 2017 मध्ये सावंत कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी मध्यस्थी करून त्यावेळी हे प्रकरण मिटवले होते, मात्र त्यानंतर काही दिवसात पुन्हा त्यांना बहिष्कृत केले. दत्ताराम सावंत यांना 2 मुलगे आहेत, एक मुंबईला तर दुसरा गावी राहतो. तर त्यांची मोठी सून गावातील अंगणवाडी सेविका म्हणून काम करीत आहे, मात्र समाजाने बहिष्कृत केल्याने हे कुटुंब पूर्णतः कोलमडून गेले आहे. सावंत कुटुंबियांबाबत झालेल्या प्रकारामुळे खरेच आपण 21व्या शतकात आहोत का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. सिंधुदुर्ग लाईव्ह साठी श्रीधर साळुंके, वैभववाडी.